लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात काम करणारे परप्रांतीय मजूर आपापल्या घरी परत निघालेत. त्यांचा परतीचा प्रवास सुकर व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने बंद केलेल्या रेल्वे सेवेतील लांब पल्ल्यांच्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवत पुन्हा ही सेवा सुरू केली. या लॉकडाऊनच्या काळात सुरू केलेल्या रेल्वे सेवेची आतापर्यंतची संपूर्ण माहिती देत आहेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख. महाराष्ट्रामध्ये जे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी आजच्या तारखेपर्यंत जवळजवळ 191 रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या असून त्यामध्ये जवळजवळ 2,45,000 परप्रांतीय कामगार मायग्रंट लेबर यांना त्यांच्या राज्यामध्ये पाठवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटका, मध्य प्रदेश, ओरिसा, जम्मू काश्मीर, झारखंड आणि आंध्र प्रदेश या सर्व राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रेन सोडण्यात येत आहे. फक्त वेस्ट बेंगॉल आणि बिहार या राज्यांनी मधल्या काळामध्ये आपल्याला कोणत्या पद्धतीनं परवानगी न दिल्यामुळे त्या राज्यामध्ये आपण ट्रेन पाठवू शकलो नव्हतो. पण माननीय शरद पवार साहेब व त्याचबरोबर माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी स्वतः माननीय ममता दीदी वेस्ट बेंगॉलच्या मुख्यमंत्री त्याचबरोबर बिहारचे मुख्यमंत्री माननीय नितीश कुमारजी यांना स्वतः शरद पवार साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांनी फोन लावून त्यांच्याशी बोलल्यानंतर आजपासून वेस्ट बेंगॉलची पहिली गाडी आज जवळजवळ 8:15 वेस्ट बेंगॉलची पहिली गाडी गेलेली आहे. त्याचबरोबर बिहारची सुद्धा गाडी गेलेली आहे. याच्यामध्ये पुढील काळामध्ये आपल्याला वेस्ट बेंगॉलमध्ये फार मोठ्या प्रमाणात आणि बिहारमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात रोज जवळजवळ 10 ट्रेनची आपल्याला आवश्यकता आहे. 10 ट्रेन वेस्ट बेंगॉल आणि 10 ट्रेन बिहार. त्याच्यामुळे परत त्यांच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करून लवकरात लवकर त्यांनी आम्हाला परवानगी द्यावी जेणेकरून मोठ्या प्रमाणात बिहारचे आणि वेस्ट बंगालच्या लोकांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येईल. या सर्व परप्रांतीय मजुरांना पाठवण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून जवळजवळ 55 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मंजूर केलेले आहेत आणि त्या माध्यमातून कोणत्याही कामगाराकडनं तिकिटीचे पैसे घेण्यात येत नाही. आणि त्याचबरोबर जे परप्रांतीय आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3,884 शेल्टर हाऊस आहेत त्या शेल्टर हाऊसमध्ये जवळजवळ 3,71,310 परप्रांतीय कामगार आधीच. न्यूज 100 मराठीसाठी उमेश जोशी, मुंबई. न्यूज 100 मराठी परिवाराकडून कळकळीची विनंती. आपला लढा रोगाशी आहे, रुग्णाशी नाही. त्यामुळे घरात रहा, सुरक्षित रहा, अफवा पसरवू नका. शासनाला व पोलिसांना सहकार्य करा. धन्यवाद. आपलं चॅनल न्यूज 100 सबस्क्राइब केलं का? केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे ताजे अपडेट्स मिळवा. धन्यवाद.